घरात पाऊल टाकताना मी श्रीमंतीची नाही तर सुखाची स्वप्न पाहिली होती. आज एका मागोमागे एक सगळंच मनाविरुद्ध घडतंय. आता यातून फक्त तूच मार्ग काढू शकतोस. किती वेळ अजून साहेब नाही आला? अप्पा येत आहेत. सर, कालची मीटिंग तुम्ही पॉस्टपोन केली होती ती आज संध्याकाळी फिक्स केली. नाही, आज आमचं नाही, आजही कॅन्सल करा. सर, असं तुम्हीच म्हणाल होतात. आजही आम्हीच म्हणतोय मीटिंग कॅन्सल करा. सर, सतत मीटिंग कॅन्सल केली तर मग क्लायंट हातातून निघून जाईल. एवढंच सांगितलं ना तुम्हाला, तेवढंच करा. हरी सर, क्लायंट खास तुम्हाला भेटण्यासाठी बाहेरून येणार आहेत. जर त्यांच्याशी डील झाली तर आपल्या कंपनीचा फायदा होईल. सर, आपल्या कंपनीसाठी काय फायदा आहे हे तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाहीये. काय झालं हरी? विक्रमादित्य साहेबांना आजच्या मीटिंगची आठवण करून देत होतो आणि आपले क्लायंट हैदराबाद वरून. बस बस, तू मच बोलायला लागलं तू असं नाही वाटत तुला? विक्रमादित्य साहेब म्हणलं मीटिंग कॅन्सल तर कॅन्सल, एवढं कळत नाही तुला? जा. काय झालं विक्रमादित्य? आणि प्रॉब्लेम पर्सनल प्रॉब्लेम का बिझनेस प्रॉब्लेम? तुम्ही समजता तसं काही नाहीये लिंगबस. मी तुम्हाला खूप जवळून ओळखतो. तुम्ही किती पण हाईड करण्याचा प्रयत्न केला तरी तुमचं फेस सांगून जातं की हो सगळं. नाही तसं काही नाही. बघा, मी तुमच्या ट्रबलमध्ये नेहमी तुमचं मदत केलं, हेल्प, तुमच्या पाठीशी उभा राहिलो आम्ही. कारण तुम्हाला आम्ही आमचं कुणीतरी क्लोज मानतो. आम्हाला माहिती आहे, तशी कधी वेळ आली तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू. डोंट हेझिटेट, सांगा काय हेल्प पाहिजे. एखाद्याकडनं जास्त मदत घेतली ना आपण तर ती मदत न राहता उपकार होतात. आणि आम्हाला कोणाचेच उपकार नकोत. इट्स ऑल राईट विक्रमादित्य साहेब. आता तुम्ही जरा टेन्शन मध्ये म्हणून आता जाऊ द्या. पर ते हैदराबादचं क्लायंट आहे, त्याच्यावरून मीटिंग करून घेतलं तर जरा बरं होईल. कंपनीच्या फायद्याचं आहे ते. दादाला अजूनही वाटतंय लहानपणी चोर पोलीस खेळताना पोलीस होण्याचाच हट्ट धरणारी साक्षी आता एव्हाना पोलीस ऑफिसर झाली असेल. ती समोर येईल तेव्हा तिचा चेहरा अर्थातच लहानपणीच्या साक्षीसारखा नसेल, पण तरीही मी तिला नक्की ओळखेन. कारण खेळताना सुद्धा पोलीस ऑफिसरचा युनिफॉर्म घालण्याचा हट्ट धरणारी साक्षी आता खरंच पोलीस ऑफिसर झाली असेल.
वेगळा युनिफॉर्म. मी परत येईन तेव्हा काहींचा आशीर्वाद घेईन, काहींना आशीर्वाद देईनही. पण साक्षी ही एकमेव अशी आहे जिला मला आणि मला तिला सॅल्यूट करावं लागणार आहे. साक्षी, आज तुझ्या बाबांनी तुझ्या बाबतीत पाहिलेलं स्वप्न महत्वाचं आहे का तो राज महत्वाचा आहे हे ठरवण्याची वेळ आता आली. कुठे आहे तुझा राज आपल्याला कुणालाही माहिती नाही, पण आज तुझ्या बाबांचं स्वप्न तुझ्या समोर उभं आहे. साक्षी, तू पोलीस ऑफिसरची एक्झाम पास झालीस, तुला ट्रेनिंगला जायला मिळते. दादाला वाटतं येवाना पोलीस युनिफॉर्म घालून तू रुबाबात फिरत असशील. खरं सांगू, तू पोलीस युनिफॉर्म घालून येशील, पण रुबाबात मात्र आम्ही सगळे फिरणार आहोत. साक्षी काका, का माहित नाही पण मला सतत मी काहीतरी हरवून बसले असं वाटत. माणसं आयुष्यात खूप काही हरवतात साक्षी, पण आयुष्य सुरूच असतं ना हरवलेलं सापडण्यासाठी आणि सापडलेलं पुन्हा नव्याने हरवण्यासाठी. साक्षी, आयुष्यात जेव्हा जेव्हा मला हरल्यासारखं वाटलं ना त्या प्रत्येक वेळी बाबांची कविता मला स्वतःला सावरायला मदत करत आली. दिशा दिशातून प्रेरित व्हावा जगण्याचा हव्यास, पावलांनी सदैव घ्यावा क्षितिजाचा ध्यास. क्षितिजापर्यंत कर्तृत्वाच्या रुंदावागा कक्षा, जगणाऱ्याला जगण्याच्या हार्दिक शुभेच्छा. वहिनी, कशा तुम्ही? एक शब्द बोलू नका आमच्याशी, खूप रागवलो आम्ही तुमच्यावरती. आणि विक्रम भाऊजी नाही सांग, त्यांच्यावरही रागवलो आम्ही. काय झालं वहिनी, असं का बोलताय? रागव नको तर काय करू, तुम्ही एवढं नवीन घर घेतलं, नवीन घरात शिफ्ट झालात आणि आम्हाला साधं कळवलं सुद्धा नाही. वहिनी, ऍक्च्युली माझं आणि विक्रमचं तुम्हाला कळवायचं असं बोलणंही झालं होतं. मग कळवलं का नाही? वहिनी, आम्हाला माहीत होतं आम्ही तुम्हाला कळवल्यावर तुम्ही लगेच आम्हाला भेटायला याल, पण मग घरी तुम्हाला कोणत्या प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागलं असतं याची आम्हाला कल्पना होती. वहिनी, कधी संपणार आहेत हे प्रॉब्लेम्स? तिथे घरी तुम्हाला प्रॉब्लेम्स आणि इथे ह्या घरात शिफ्ट झाल्यापासून आमचे वेगळेच प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही, काही नाही. आम्हाला आपलं नाही का समजत? आम्हाला नाही सांगणार काय प्रॉब्लेम आहे ते? वहिनी, विक्रमने मला ह्या बंगल्याची किंमत 50 लाख सांगितली होती, पण याची खरी किंमत आहे 5 कोटी. त्या माणसाशी व्यवहार करताना विक्रमने 2 महिन्याची मुदत मागितली होती. तो माणूस तयारही झाला होता, पण आता तो म्हणतोय की 7 दिवसात सगळे पैसे फेडा. वहिनी, 7 दिवसात 5 कोटी कसे काय उभे करणार होत आम्ही? प्रश्न फक्त 5 कोटींचा आहे ना, मग त्याच्यासाठी एवढं टेन्शन कशाला घेतेस? हे बघ, विक्रम भाऊजींचा अधिकार त्यांना फक्त मागायला सांग. 5 कोटी काय ग, फार छोटी रक्कम आहे त्यांच्यासाठी. नाही वहिनी, नको. घरात असून वाद नकोत, आणि तसंही विक्रमलाही पटणार नाही. ठीक आहे, तसं जर असेल ना तर आम्हीच प्रयत्न करतो. नको वहिनी, तुम्ही नका टेन्शन घेऊ, विक्रमचे प्रयत्न सुरूच आहेत. देवयानी, तरीही आम्ही तुला सांगतोय, जर रक्कम उभी करण्याबाबत काही जरी अडचण आली, काही जरी प्रॉब्लेम असला, तरी प्लीज निसंकोचपणे आम्हाला सांग, आम्ही सर्वतोपरी तुला मदत करू. थँक्स वहिनी. थँक्स काय देव, ठेवू फोन? हो, बाय. Thank you.
रायकर, वाईट बातमी आहे. राज आणि रोशनीला शोधण्यासाठी पोलिसांनी शहरात नाकाबंदी सुरू केली आहे. यात वाईट बातमी काय? त्या दोघांबरोबर ते आपलाही शोध घेत आहेत. ते कुठल्याही क्षणी इथं पोहोचतील. राज काय मला सुखाने जगू देत नाही. पोलीस स्टेशन मध्ये असतानाही टेन्शन आणि बाहेर गेल्यानंतरही टेन्शन. ठीक आहे, निघायच्या तयारीला लागा. चला निघा. रोशनी, नमस्कार. नताशा मॅडम. हॅलो. हाय. मी सांगितलेलं काम काळजीपूर्वक पाहून घ्या. माझ्याकडून एकही पेपर सुटणार नाही. गुड. खर तर ह्या कामात खूप रिस्क आहे मॅडम. फाईल मिळवायची म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घातल्यासारखं आहे. तेव्हा आमच्यासाठी असंच काम करत जा. खुश ठेवू आम्ही तुला. लिंगप्पाच्या नवीन प्रोजेक्टची कोटेशन फाईल. आता त्याचं भविष्य आपण ठरवणार. आलास? कसा गेला दिवस? दुपारी जेवलास का? चहा घेशील ना? सात दिवसांपैकी आज एक दिवस निघून गेला. काही ठरवलंस? हे बघ विक्रम, प्लीज रागवू नकोस. आय एम सॉरी. आल्या आल्या तुला असे प्रश्न विचारते. पण दिवसभर घरात एकटी होते आणि हाच विचार करत होते.
खूप अस्वस्थ वाटतंय. आपल्याला लवकरात लवकर यातून बाहेर पडायला हवं. आम्हाला निर्णय घ्यायला अजून थोडासा वेळ हवाय देवयानी. पण हे खरं की आम्ही हे आपलं घर सोडवणार. आम्ही एक आठवड्याच्या आत त्याचे पैसे त्याला परत करणार. पण हे पैसे उभे कसे करणार, कुठून आणणार आम्हाला माहित नाही. गोळी सुटेल. कुठ रे हे बंदूक खेळण्यातल? तू ते रणवीर राजेला खोट खोट फाईल दिल ना, तसच हे खोट पिस्तूल. काय म्हणाल ते रणवीर राजे ते रद्दी घेऊन? मी फाईल नताशा मॅडमच्या हातात दिली. हा, खूप खुश झाल्या. पण आप्पा मला एक कळत नाही की त्याने इतक्या लवकर माझ्यावर विश्वास ठेवला कसा. हरी नाव नाव समज तू एक जोक सांगितलं कुणाला आणि कुणीच हसलं नाही. नो लाफ्टर. आणि जर तू म्हणाल हे पु ल देशपांडेचं जोगत लोक हसतात का हसतात, नाव मोठ नाव तस लिंगप्पाच माणूस फुटलं हा थॉट त्याला खूप खुश करून गेला असणार बघ. बरोबर अप्पा. अरे तू आमच्या शरीराच डाव बाजू, आमचं खूप प्रेम तुझ्यावर बघ. पण त्या डाव्या बाजूला जर काय जखम झालं, डिझीज झालं, तर लिंगप्पा ते अख्खं डाव बाजू कापून काढणार बघ. खरे आहे त्याला. डोकं दुखतं का? चेपून देऊ? झोप नीट झोप.